माझ्या चॅनलवर आपण लिटिल मिलेटची सगळी माहिती बघितली आहे ना, आता त्या लिटिल मिलेटची छान लुसलुशीत स्पॉन्जी परफेक्ट इडली कशी बनवायची ते आपण आजच्या भागात बघूया. माझ्या चॅनलवर मिलेट्सच्या खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी आहेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट केलेल्या आहेत, जरूर बघा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. एक वाटी लिटिल मिलेट, एक मोठा चमचा तांदूळ, तांदूळ तुम्ही कुठलेही घ्या, उकडा तांदूळ घेतला तर इडली जास्त छान होते. अर्धी वाटी अख्खे उडीद, एक छोटा चमचा मेथी दाणे, हे सगळं मिक्स करा आणि पाणी घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. आता ह्याच्यामध्ये धान्य पूर्ण बुडून एक पेर वर येईल एवढं पाणी घाला आणि ह्याला 3 तास भिजवून ठेवा. आता हे छान भिजलं आहे, याला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. वाटताना ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आत्ता व्हिडिओत दिसतं आहे तसं थोडंसं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. डोसे बनवायचे असतील तर हे एकदम बारीक वाटायचे आपल्याला. आता हे वाटलेलं पीठ एका भांड्यात काढून घ्या. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि हे छान मिक्स करून घ्या. आणि आता याला झाकून आपण रात्रभर फर्मेंट करायला ठेवूया. रात्री ठेवणार नसाल तर साधारण 7 ते 8 तास ह्याला फर्मेंट करायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा किती छान फर्मेंट झालं आहे, मस्त जाळी आली आहे ना याला. आता ह्याच्या छान इडल्या बनतील. आता इडली पात्राच्या प्लेट्सला आपण तेल लावून घेऊया. याच्यामध्ये इडलीचं बॅटर घालायचं आहे. मी ऑलरेडी इडली पात्रामध्ये पाणी घालून बॉईल करायला ठेवलेलं आहे. त्याला छान उकळी आली कीच आपण ह्या प्लेट्स भरायच्या आहेत. आता इडली पात्रामध्ये सगळ्या प्लेट ठेवून आपल्याला मेडियम फ्लेमवर 5 मिनटं आणि गॅस बारीक करून 1-2 मिनिट आपल्याला हे वाफलवून घ्यायच्या आहेत इडल्या. आता इडल्या होत आहेत तोपर्यंत आपण इडलीसाठी चटणी पण बनवून घेऊया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 तिखट मिरच्या घालायच्या आहेत, 7-8 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे. 8-10 पुदिन्याची पानं, 10-12 कढीपत्त्याची पानं, एक छोटी वाटी भरून खोबऱ्याचे तुकडे, ओलं खोबरं वापरलंय मी, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 1 छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत कच्चे, थोडंसं पाणी घालायचे आणि हे सगळं चटणी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आणि ही वाटून घेतल्यावर तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याला मस्त चरचरीत हिंग जिऱ्याची फोडणी घालायची आहे वरून. आणि तेल छान गरम असतं ना तेव्हा चटणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे याला खूप छान चव येते. आता आपली चटणी तयार आहे. आता आपली चटणी तयार होईपर्यंत इडली पण तयार झाली आहे. बघितली आहे किती मस्त फुगली आहे इडली. आता ह्या प्लेट्स आपण काढून ठेवूया. जरा 1-5 मिनटं याला थंड होऊ द्यायचे आणि थंड झालं की पटापट इडल्या निघतात. बघा मस्त स्पॉन्जी लिटिल मिलेटची इडली तयार आहे. छान जाळी पडली याला. आता आपण ह्या इडल्या आणि चटणी वाढून घेऊया. ही लिटिल मिलेटची इडली तुम्ही जरूर करून बघा आणि हे बॅटर एकदा बनवलं की लगातार 3 दिवस तुम्ही याचे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट बनवू शकता. इडली झाली, उत्तप्पा, डोसे पण करू शकता. तर हे बॅटर बनवा, ह्याच्या छान छान इडल्या बनवा, एन्जॉय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. थँक्यू.